मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान प्रचंड वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामध्ये कांदा, गहू, तूर, संत्रा, कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत शिवारातील मोठी वृक्ष उन्मळून पडली आहे. पेरणी योग्य झालेले कांदा रोपे जमीनदोस्त झाली आहे. प्रचंड वाऱ्याने गहू जागीच पडला. शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे स्वप्न अर्ध्या तासातच मातीमोल झाले. मृग बहाराचा संत्रा देखील गळून पडला आहे. गावातील अनेकांच्या घरावरील छपरे उडाले. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील शेतकरी करीत आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.